सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार अंतर भागात मध्यम पाऊस पडू शकतो तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट एमपीटीव्ही न्यूज. नवी मुंबई शहराचे कचरा वर्गीकरण हे देशातील महानगरपालिकांसाठी रोल मॉडेल ठरलेले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 शुभारंभ करण्यासाठी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात कचरा वर्गीकरण यंत्रणेचे सादरीकरण करण्याचा मान हा नवी मुंबई शहराला देण्यात आलेला आहे. संपूर्ण देशातून हा मान फक्त नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाल्यामुळे आधुनिक शहराचा शिरेपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ब्युरो रिपोर्ट एमपीटीव्ही न्यूज. आपल्या रोजच्या जेवणात चव देणाऱ्या टोमॅटोच्या दरामध्ये गेल्या सप्ताहापासून अचानक वाढ झालेली असून काही ठिकाणी हे दर किलोला 70 रुपयांपर्यंत गेलेले आहेत. कमी प्रमाणात होत असलेले उत्पादन आणि पावसामुळे टमाटा पिकाचे झालेले नुकसान यांमुळे बाजारातील आवक घटल्याने ही दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट एमबीटीव्ही न्यूज. टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळांकडे दैनिक खर्च भागवण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन देण्याइतकेही पैसे नसल्याने महामंडळाने राज्य सरकारकडे 450 कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्याचे ठरविले आहे. ब्युरो रिपोर्ट एमबीटीव्ही न्यूज. मध्य रेल्वेवर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी मुख्य आणि हार्बर मार्गावर सध्या 350 लोकल फेऱ्या सुरू आहेत. सोमवार दिनांक 13 जुलै पासून ठाणे ते वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर आणखी 2 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेतर्फे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या एकूण फेऱ्यांची संख्या आता 352 इतकी झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट एमबीटीव्ही न्यूज. कोरोनाच्या साखळी तोडण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिका मिशन झिरो हे अभियान सुरू करणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागामध्ये मोबाईल डिस्पेन्सरी तैनात करण्यात येणार आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचारी असलेली ही मोबाईल डिस्पेन्सरी प्रभागातील कंटेनमेंट झोन हॉटस्पॉटमध्ये फिरणार असून तेथील रहिवाशांची तपासणी करणार आहे. ब्युरो रिपोर्ट एमपीटीव्ही न्यूज.